योगेश, अरे काय झालं? एकदम अचानक का बोलून घेतलंस मला इथे? सगळं ठीक आहे ना स्नेहा? मला पुण्याला यायला नाही जमणार का? सॉरी. अरे असं अचानक का कॅन्सल करतोयस? अगं माझ्यावर घरच्यांची जबाबदारी असल्यामुळं मला खरंच शक्य नाही होणार. अरे हो, पण आपण सगळं ठरवलंय ना. आपण दोघं मिळून अभ्यास करणार, 2-3 वर्षात पोस्ट काढणार, आणि आता अचानक हे सगळं. तुझं सगळं खरं आहे ग, पण 2 लहान बहिणी, त्यांचं शिक्षण, पुढे त्यांचं लग्न, नानांना आता शेती होत नाही, आणि शेतीच केली नाही तर ते माझ्या शिक्षणासाठी कसे पैसे पाठवणार आहे सांग ना. अरे मग आधी हो का बोलले तुझ्या घरचे? केवळ माझ्या इच्छेखातर. अगं नानांना गुडघ्याचा त्रास आहे, पाय सुचतात त्यांचे. आईला सुद्धा आता कमरेचा त्रास होतो. अशा अवस्थेत त्यांना सोडून नाही जमणार ना मला. त्यांना वाऱ्यावर तर सोडू शकत नाही. आणि माझं काय योगेश? आपण दोघांनी मिळून किती स्वप्न बघितले होते. दोघांपैकी एकाने जरी पोस्ट काढली तरी आपण लग्न करणार होतो. आणि आता स्नेहा तू आयुष्यात खूप पुढे जा, माझ्यासाठी थांबू नकोस. तू करशील ना दुसरं लग्न? हां बोल ना. माझं माहीत नाही स्नेहा, पण माझी एक इच्छा आहे, तुझं खूप चांगलं व्हावं. माझं नाही पण निदान तुझं तरी स्वप्न तू पूर्ण कर. खूप पुढं जा, आयुष्यात कधीच मागं वळून बघू नकोस. मला नकोय काही, मला पोस्ट पण नकोय, मला तू हवायस. अगं प्रॅक्टिकली विचार कर, प्रेम 4 दिवसाचं असतं. उद्या आपलं लग्न झालं तरी तुला उन्हाताना शेतात काम करावं लागेल, त्यावेळेस तुला प्रेम वगैरे सगळं थोतांड वाटायला लागेल, तुझी चिडचिड होईल, मग भांडणं होतील. असं वाटेल तुला की तुझ्या उभ्या आयुष्याचं वाटोळं झालं. स्नेहा तू शेतात काम करणारी मुलगी नाही आहेस, तू हुशार आहेस. लहानपणापासून तुझं तहसीलदार होणं स्वप्न होतं, आता तू अडकू नकोस, जा तू. तुझं काय योगेश? तुला पण अधिकारी व्हायचं होतं ना? व्हायचं होतं, आता नाही. वर्गात कधी कधी लेक्चरला मला झोप यायची, का माहिती? रात्रभर मी शेतात पाणी द्यायचो, सकाळी शाळेत यायच्या आधी गुरांचा चारा पाणी करायचो, परत शाळा सुटल्यावर गुरांचा चारा पाणी करायला लागायचं. जबाबदारी तेव्हापासूनच पडली ग माझ्या, थोरलाय मी. प्लीज योगेश. स्नेहा तू पुण्याला जा, चांगलं शहर आहे ते, तिथं तुला करमून जाईल आणि गावचा विसरही पडेल. हां पण पोस्ट काढल्याशिवाय परत मागं येऊ नको. तू परत आली ना मी माझ्या बायकोला सांगे. ते बघ ती चालली ना, ती तहसीलदार माझी मैत्रीण आहे. तू थांब ना माझ्यासाठी. अगं कशाला येण्याचा हवा आणती? तुझ्या घरचे एका शेतकऱ्यासंग तुझं लग्न लावून नाही देणार, आणि आता माझ्या घरचे पण नाही थांबणार. त्यांना कोणीतरी मदतीला हवंय. खूप वाईट आहेस तू, खूप जास्त. आयुष्यभरासाठी मी तुझा गुन्हेगार असणार आहे, पण एक सांग, प्रेम जपायचं असतं आणि स्वप्न पूर्ण करायचं असतं. तू तुझं स्वप्न पूर्ण कर, मी माझं प्रेम जपेल शेवटपर्यंत. हे बघ पोरा, उगतामाशा करू नको. उद्या सगळं पाहुणं येणार आहेत आमच्या दारात, पुरीची हळद आहे आमच्या. नाना तुम्हाला माहीत होतं स्नेहाचं आणि माझं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे, तरी तुम्ही तिचं लग्न जमवलं. का जमवलं सांगा ना, का जमवलं? कारण आपली जात वेगळी आहे, आम्हाला असं नाही करता यायचं. फक्त जातच वेगळी आहे ना, धर्म तर वेगळा नाही. आणि धर्म जरी वेगळा असता तरी काय फरक पडला असता?
अहो जीवापाड प्रेम करणारे आम्ही दोघ, एकमेकांना जीव लावणारे आम्ही दोघ, आणि मध्ये मध्ये आडवे पडणारे तुम्ही कोण? बाप आहे मी तिचा. तुला एखादी बहीण असेल ना तर घरी जाऊन बापाला विचार, पोरीचा बाप होणं किती अवघड असतंय ते. पोरगी जेव्हा कॉलेजच्या नावाखाली दुसऱ्या पोराचा हात हातात घेऊन फिरते ना, तेव्हा यो समाज बापाला काय बोलतो हे त्याचं त्याला माहिती. किती वेदना होतात बापाला माहितीये तुला? रात रातभर बाप झोपत नाही. खरं प्रेम करणाऱ्या मुलाची अवस्था तुम्हाला काय सांगायची नाना. अहो जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, जिच्याशिवाय एक मिनिट सुद्धा राहू शकत नाही, ती आज माझ्यासमोर दुसऱ्याच्या नावाचा हिरवा चुडा भरून उभी आहे. अहो कसं जगणार आहे मी आयुष्यभर सांगा ना नाना. तुम्ही पळून जाऊन लग्न केलं तरी आमच्या घरात कुणीच जगायचं नाही, सगळी मरून जात्यात. समाज आम्हाला जगून द्यायचा नाही. समाज? कोणता समाज नाना? अहो जो दसपिंडाला आल्यावरती 10 मिनिटं सुद्धा कावळा शिवायची वाट बघत नाही तो समाज का? आपल्या घरात कोण उपाशी मेले हे सुद्धा डोकून बघत नाही तो समाज? प्रेमाला बरा आडवा येतो हा समाज नाना. अहो मी कुणी वाया गेलेला पोरगा नाही ना, मला कुठलं व्यसन आहे. 2 वर्षात नोकरी लागल माझी, स्नेहाला एखाद्या फुलासारखं जपील नाना, हवं तर विचारा तिला. पण यो बाप लाचार रे पोरा. अजून 2 पोरांची लग्न व्हायच्यात, आमचं पाहुणं रावळं आम्हाला दारात सुद्धा उभे लाई करायचे. नाना हात नका जोडू नाना. अहो तुम्ही माझ्या बापाच्या वयाचे, मला लाजू नका. अजून तेवढी माणुसकी आहे माझ्यात नाही तर. नाना मला काय अडचण नसेल तर स्नेहाशी बोलू का थोडा वेळ? आज होणाऱ्या परिणामांचा आधीच विचार केला असता तर इतकं अडकलो नसतो ना तुझ्या, प्रेमच केलं नसतं तुझ्या. मला अभिमान आहे तुझा, तू प्रेम नाही जबाबदारी स्वीकारलीस. तुझ्या बापाचा जसा तू विचार केलास तसा माझाही करायला हवा होतास. आता तुझं लग्न होईल, त्या पोरं होतील ना तर त्यांना जात पाहून प्रेम करायला सांग, म्हणजे कोणाचं प्रेम अर्धवट राहणार नाही. आमच्यासारख्या पोरांच्या आयुष्याचं वाटोळ होत. काळजी घे. योगेश हा घे बरं डबा आणि खाऊन घे पटकन. पूजा माझे आई वडील गेल्यापासून किती करतेस माझ्यासाठी, कधी कधी नवल वाटतं मला. माझ्या प्रत्येक अडचणीच्या काळात तू खंबीरपणे उभी राहतेस. मला समजत नाही या नात्याला मी काय नाव देऊ. एक सुंदर नातं, पण सध्या तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. तुला अभिनयाची फार आवड आहे ना? फक्त आवड नाही, करिअर करायचं मला त्यात. योगेश तू एक काम का नाही करत, तू मुंबईला का नाही जात काम शोधायला? तुझ्यातली कला जोपास आणि खूप मोठा अभिनेता हो, मला तुला TV वर पाहायचंय. मुंबईला जाऊ? गाव सोडून आणि तुला सोडून? कामासाठी जा म्हणते मी. बर बघतो. हा पूजा, अगं सगळं व्यवस्थित आहे इकडे. आता एक सिरियल आणि एका पिक्चरचं काम पण मिळालंय. तुझी आधीची सिरियल किती गाजली, गावामध्ये सगळ्यांना तुझा खूप अभिमान आहे. हो अगं हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. सुरुवातीला मुंबईत इकडे संघर्ष करत होतो, तेव्हा तू खूप मदत केलीस. तू लहानपणापासून साथ दिली नसतीस तर
अरे त्यात काय, मी सांगितलं होतं तुला मुंबईला जायला आणि तू यशस्वी झालास यातच माझं समाधान आहे. हो पण एका गोष्टीची कायम खंत आहे. कसली? योगेश आंघोळीला पाणी काढलंय. बर मी बोलतो तुझ्याशी नंतर. स्नेहा काय हो? चल मी निघतो, मला खूप उशीर झालाय. अहो जेवण बनवलंय तुमच्यासाठी. नाही जेवण नको आता, उशीर झालाय, मी बाहेर जेवतो. हवं तर डबा दे. हो ना, माझ्यासाठी कधी वेळच नसतो तुमच्याकडे. अगं असं काय बोलतोस तू? एक विचारू, आज एक वर्ष झालंय आपल्या लग्नाला, तुम्ही खुश आहात ना माझ्यासोबत? खूप खुश आहे. चल येतो. हॅलो कसं काय? बर मी निघतो लगेच, संध्याकाळपर्यंत पोहोचतो. स्नेहा मी जरा गावाला जाऊन येतो, महत्वाचं काम आहे जरा. अहो पण असं अशानक काय झालं? मी पण येऊ का? नाही नको, मी तसंच शूटिंगला जाणार आहे. असं अचानक काय काम निघालं असेल बरं, आणि मला का नको येऊ म्हणाले? काय झालं पूजा अचानक? काय नाही रे, जरा नदीजवळ गेले होते तिकडे पाय घसरलं. फार काही लागले नाही, थोडक्यात निभावले, फक्त डोक्याला थोडस खरचटलंय. तू एकटी कशाला गेली होती तिकडं? घरात बसून खूप कंटाळा येतो रे. बर आप्पा कुठं गेले? ते गेले औषधा नायला. वा वा क्या बात आहे, बायकोला घरात ठेवून इकडे चांगलं शेणखानं सुरू आहे तर. हा अरे नालायक बाई, तुला तरी लाज वाटू दे एका लग्न झालेल्या माणसासोबत असे संबंध ठेवताना. आणि काय ग, तूच आहेस ना ती जी योगेशला सारखी फोन करतेस आणि फोनवर गुलूगुलू करतेस? हो तीच आहे पूजा. योगेश फसवलेस तू मला, तळतळात लागेल माझा तुला, लक्षात ठेव. स्नेहा स्नेहा तुझा काहीतरी गैरसमज झालाय, तू समजते तसे आमच्यात कुठल्याही प्रकारचे संबंध नाहीत. मला काही एक सांगू नका तुम्ही. आणि तू, तुझी हिम्मत कशी झाली ग आमच्या घरात पाय ठेवायची? अग स्नेहा मी तुला फक्त हेच सांगायला येते आली की तू जसा विचार करतेस ना योगेश अजिबात तसा नाही आहे ग, तो खूप चांगला मुलगा आहे आणि असा नवरा भेटायला भाग्य लागतं. मग तू का आली आहेस आमच्यामध्ये माझ्या संसाराचं वाटोळं करायला? अग तू जितका वेळा मला फोन करतो ना त्याचा अर्धा वेळ तर तुझ्याबद्दल आणि तुमच्या नात्याबद्दल सांगण्यातच जातो ग. तो खूप विचार करतो तुझा आणि तुमच्या भविष्याचा. मी अंध आहे पण योगेशने जितकं तुझं वर्णन केलं ना त्यावरून मी कल्पना केली की तू किती सुंदर असशील आणि किती कर्तृत्ववान असशील. स्नेहा जेव्हा मी मुंबईत संघर्ष करत होतो तेव्हा पूजाचा अपघात झाला आणि त्यामध्ये तिला कायमचं अंधत्व आलं. मी तिच्यासोबत लग्न करू शकत होतो पण तिची इच्छा होती की तिच्यासोबत लग्न करून मी माझं आयुष्य अंधकारात टाकू नये आणि माझं करिअर, माझं स्वप्न मुंबईत राहून पूर्ण करावं. ते म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एका स्त्रीचा हात असतो, मग ती फक्त बायको किंवा गर्लफ्रेंड असावी असं नाही, ती मैत्रीण असू शकते, आई असू शकते, बहीण असू शकते. आणि
माझ्या मागे पूजाच खंबीरपणे उभी होती, ती माझी मैत्रीण आहे. पूजा, मला माफ कर, तुमच्याबद्दल काय काय विचार करत बसले, चुकलंच माझं. पूजा, कधी कधी माणसाला डोळे असून सुद्धा तो अंधासारखा वागतो. ते म्हणतात ना, दिसत तसं नसतं. माफ कर मला. चल स्नेहा, मी पूजाला घरी सोडून येतो. उशीर होईल संध्याकाळी. चल पूजा. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. बाबा, खूप थकलेले दिसता. तुम्हाला भूक लागली असेल. दर हे पैसे घ्या आणि काहीतरी खाऊन घ्या. नाही, पैसे नको, हे भिकारी नाही, मला पैसे नको. तुमचं नाव काय बाबा, कुठून आले तुम्ही? मी सोलापूरचा, सोलापूर मधल्या बार्शीचा. आबा, आबा जाधव पाटील. बार्शी इकडं कसे आले, वाट चुकले का काय? वाट बरोबर आहे, वाट नाही चुकली, आम्हीच चुकलोय. शेती करून आम्हीच चुकलोय. काल भाजीपाला घेऊन आलो होतो मार्केटला, भाजीपाल्याची पट्टी अशी लागली का घरी जायलाच पैसे शिल्लक नाही, म्हणून इथं बसलो होतो. कोण ना कोण येईनच गावावरनं, आणि त्याच्यासोबत जाईन मी माघरी. पण मला पैसे नको, भिकारी नाहीये मी. काहीतरी लपवताय बाबा तुम्ही माझ्यापासून. होय, खोटं बोललो मी तुमच्याशी. माझ्याकडं घरी जाण्यापुरते पैसे आहेत, पण तुम्हीच सांगा कुठल्या तोंडानं घरी जाऊ मी, तुम्हीच सांगा. अहो 6 महिने झाले, बायकोला लुगडं नाही घेता आलं. इकडं येताना मोठ्या थाटात तिला म्हणलं होतं का तुझ्यासाठी लुगडं घेऊन येईन मी येताना, पण पट्टीच लागली 1000 रुपये. कशाचं लुगडं आणि कशाचं काय. शेती करतो आम्ही, आणि आमचं पोरग दुसऱ्याच्या रानात मजुरी करत, आणि त्याच्यावर घर चालतं आमचं. चालतं कसलं, आम्ही बळत चालवतो पोटाला चिमटा काढून, आणि त्याच्याच मोलमजुरीचं पैसे साठवलं होतं, त्याची आम्ही भाजी केली. बी बियाणं, खत, माती, मजुरी, बैल, याचा सगळ्याचा खर्च आला 20,000 रुपये. आणि काल काल बाजारात मन भाजीची लय आवाक झाली. अरे 1 रुपयाला गड्डी गेली माझी, 1 रुपयाला. 1000 रुपये हातात आल्यात, आता घरी जाऊन काय सांगू पोराला. तो आ रगात आटून कमावलेलं पैसे मी या मातीत घातलं. बाबा, मी काही मदत करू का तुम्हाला? तुम्ही काय करता? मी कम्प्युटर इंजिनियर आहे, कम्प्युटर काम असत माझं. म्हणजे तुम्ही साहेब आहे म्हणा की. अहो, म्हणजे तुमचं सरकार बी ऐकत असेल तुम्ही सांगितलेलं, मग त्या सरकारला आमचा तेवढा एक निरोप द्या. म्हणाव बाबा, रे आम्हाला पण घरदार आहे, आम्हाला पण बायको आहे, पोर आहे, खाती तोंड आहेत,
आम्हाला बी पोट आहे, थोडा आमचा बी विचार कर म्हणाव त्याला। अरे 1000 रुपयात तुमचा एक दिवस तरी निघत असेल का? आम्ही 3 महिने कसं काढायचं सांगा बरं तुम्ही। बाबा मी काय म्हणतो, हे सगळे पैसे राहू द्या, तुम्ही घरी जा, पोटभर जेवण करा। नाही नको, शेतकऱ्याची औलाद आहे आमची, आम्ही स्वाभिमानानं मरू पण कोणाची कधी भीक नाही घेणार। आणि नाही जगता आलं तर औषध पिऊन सरळ गपगार झोपू आणि मरू, पण आता मरणार नाही आम्ही, आता लढणार। अरे यो शेतकरी राजा आहे, आता आम्ही लढणार, ह्या सरकारच्या विरुद्ध लढणार, ह्या बाजारातल्या दलालांच्या विरुद्ध लढणार, ह्या सगळ्यांच्या विरुद्ध लढणार आम्ही, आम्ही आता लढणार, लढणार आम्ही, कोणा पुढे नाही झुकणार। यो शेतकरी राजा आहे, आम्ही भीक नाही मागणार, ह्या सरकारच्या विरोधात लढणार, दलालांच्या विरोधात लढणार, व्यापारी सगळ्यांच्या विरोधात लढणार, पण आम्ही भीक नाही मागणार।